नमस्कार मित्रांनो, मी पवन आपल्या सर्वांचे MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण चालू घडामोडी हा विषय अभ्यासणार आहोत, ज्याचा फायदा तुम्हाला आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी होणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सुपर फास्ट विजन ऑफ द वीक अंतर्गत जे आपण वीकली सेशन हा घेत असतो त्याच्यामध्ये आपण मागील आठवड्यामध्ये जेवढे काही आपण महत्त्वाच्या जेवढे लेक्चर आपण अपलोड केलेले आहेत त्यातील सर्व महत्त्वाच्या न्यूज आणि सोबतच जेवढे आपण MCQ डिस्कस केलेल्या त्या सर्वांचं कंपायलेशन करून आपण हा एक व्हिडिओ हा तयार करत असतो. हा व्हिडिओ तयार करण्यामागं कारण असं की कारण की काही विद्यार्थ्यांचं मधातून एक दोन लेक्चर सुटून जातात, ठीक आहे. आणि मेन म्हणजे की जे काही रेग्युलर विद्यार्थी आहेत ते रेग्युलर विद्यार्थी हे जे सेक्शन बघतात त्यांची एक पूर्ण रिव्हिजन व्हावी त्या अनुषंगाने आपण हे लेक्चर कंडक्ट केलेलं आहे. तर आता आपण फारसा वेळ न वाया घालवता आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. तर 13 जानेवारी रोजीचा सर्व महत्त्वाचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर असा होता की जो 12 जानेवारी 2020 रोजी राष्ट्रीय युवा दिन हा साजरा केला जातो त्यालाच आपण नॅशनल युथ डे असं म्हणतो, आणि या दिवसाची जी काही संकल्पना किंवा थीम होती ती कोणती होती असा हा प्रश्न होता. तर या दिनाची थीम होती फिट युथ फिट इंडिया. तर आता आपल्याला माहिती आहे की जो राष्ट्रीय युवा दिन हा स्वामी विवेकानंद यांची जयंतीनिमित्त साजरा केला जातो, आणि याच दिवशी जे काही माता जिजाई आहे जे माता जिजाई या ज्या शिवरायांच्या आई आहेत त्यांचीसुद्धा जयंती याच दिवशी ही पार पाडली जाते. त्यामुळे महाराष्ट्र दृष्टिकोनातून ही 12 जानेवारी फार महत्त्वाची डेट आहे, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. आता सरोगसीच्या माध्यमातून जन्मलेल्या बाळाच्या DNA चाचणीची मागणी न्यायालयाने फेटाळलेली आहे. आता न्यायालयाने त्यांची मागणी का फेटाळलेली आहे, कारण की त्यांनी असं म्हणजे हे दिलं आहे की जो काही सरोगसीच्या माध्यमातून जे काही बाळाचा जन्म झालेला आहे आणि ह्या बाळाचा जन्म झाल्यानंतर जे काही दाम्पत्य आहे ह्या दाम्पत्य आणि ह्या बाळांच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याची संभावना ही जवळपास जास्त असल्यामुळे न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळलेली आहे. तर हे जे काही दाम्पत्य आहे ह्या दाम्पत्यांनी न्यायालयामध्ये ही याचिका का दाखल केली होती, कारण की त्यांचा असा संशय होता की म्हणजे जन्माच्या वेळी बाळ हे बदललेलं आहे म्हणून त्यांनी ही DNA चाचणी करावी असं त्यांनी न्यायालयामध्ये एक म्हणजे अर्ज टाकलेला होता, ठीक आहे, जो की न्यायालयाने तो फेटाळलेला आहे. तर यातून आपल्याला असा निष्कर्षसुद्धा काढता येतो की सरोगसीच्या माध्यमातून जन्माला आलेल्या बाळांची DNA चाचणी ही होत नाही असंसुद्धा न्यायालयाचा हा निर्णय आहे. या म्हणजे हा एक त्याला एक आधार बनू शकतो. तर आता आपण पुढे जाऊया. जे सायबर आश्वस्त आहे, जे सायबर आश्वस्त आहे जे की सायबर क्राईम प्रिव्हेन्शन युनिट आहे जे लॉन्च झालेलं आहे गांधीनगर गुजरातमध्ये. आता हे या प्रकारचं जे काही सायबर क्राईम प्रिव्हेन्शन युनिट आहे हे देशातील पहिलं युनिट आहे. हे सुद्धा आपण लक्षात घ्या की देशातील हे पहिलं युनिट आहे जे की सायबर आश्वस्त या नावाने ते म्हणजे उघडलेलं आहे, ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊया की कममेमोरेटिव्ह स्टॅम्प रिलेटेड ऑन 115 सेलिब्रेशन ऑफ कोलकाता पोर्ट ट्रस्ट. आता जे काही कोलकाता पोर्ट ट्रस्ट आहे याची हे 150वी हे वर्ष इथे साजरं करण्यात आलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की या दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी तिथे भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी काही घोषणासुद्धा केलेल्या आहेत. तर त्याचासुद्धा आपण एक इथे आढावा घेऊया. तर आता जे काही एक देश एक राज्य घटना या तत्वासाठी जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी लढा दिलेला आहे आणि त्यांचे स्वप्न आम्ही साकार करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी म्हणजे कोलकाता येथील एका कार्यक्रमात सांगितला. तो कार्यक्रम म्हणजेच हे जे 150वी जयंती होती त्यानिमित्त हे त्यांनी भाषण केलेलं आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे याला तुम्ही स्टार करून ठेवा की जे कोलकाता पोर्ट ट्रस्ट आहे याचं नामांतरण करून त्यांनी या पोर्ट ट्रस्टला त्यांनी श्यामाप्रकाश मुखर्जी पोर्ट ट्रस्ट असं नामकरण त्यांनी करण्यात आलेलं आहे. म्हणजेच यावर असा प्रश्न बनू शकतो की 150व्या जयंतीनिमित्त कोलकाता पोस्ट ट्रस्टचे जे काही नामांतर करण्यात आलेलं आहे तर त्याला कोणत्या समाजसुधारकाचे नाव हे त्यांना देण्यात आलेलं आहे, त्याचं उत्तर आहे श्यामाप्रसाद मुखर्जी, ठीक आहे. त्यानंतर पश्चिम बंगाल सरकार केंद्राच्या लोककल्याणकारी योजना राज्यात लागू करीत नाही असासुद्धा आरोप त्यांनी तेथील पश्चिम बंगाल सरकारवर म्हणजेच ममता बॅनर्जीवर केलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कोलकाता पोस्ट ट्रस्टला 150 वर्ष पूर्ण झालेली आहे, जे आपण सुरुवातीला डिस्कस केलेलं आहे त्या अनुषंगाने ते बोलत होते. आता महत्त्वाचं म्हणजे की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी, ते या प्रोग्रामला त्या उपस्थित नव्हत्या, ठीक आहे, म्हणून त्यांनी ती टीका केलेली असावी मागे. म्हणून आता आपण पुढे जाऊया की 14 जानेवारीचा सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न असा होता की खालीलपैकी योग्य नसलेली विधाने आपल्याला ओळखायची होती. त्याच्यामध्ये विधान अ म्हटलं होतं की चलनवाढीमुळे चलनाची खरेदी शक्ती वाढते असं हे स्टेटमेंट आहे, परंतु आपल्याला माहिती आहे की चलनवाढीमुळे चलनाची खरेदी शक्ती वाढत नसून घटत असते म्हणून हे विधान हे चुकीचं आहे. त्यानंतर विधान ब आहे की
धावणाऱ्या चलनवाढीमुळे रोजगार वाढीला चालना मिळते ही विधानसुद्धा चुकीचं आहे. कारण की जे धावणारी चलनवाढ असते याचा जो रेट असतो तो जवळपास 10 ते 20 दरम्यान असतो, आणि 10 ते 20 दरम्यान जर चलनवाढ असेल तर साहजिक आहे की एवढ्या महागीच्या वस्तू हा कोणताही जवळपास सर्वसामान्य व्यक्ती हा खरेदी करणार नाही, आणि खरेदी होणार नाही तर प्रोडक्शन हे ठप्प होईल, आणि प्रोडक्शन ठप्प झालं तर त्याच्या माध्यमातून कंपन्या ह्या म्हणजे रसातळाला जातील, आणि त्याच्या माध्यमातून जे काही रोजगार असतील ते कंपन्यातून ते कमी कमी होऊन ते म्हणजे रोजगार वाढीला चालना मिळत असून ते एकंदरीत रोजगार वाढीला उतरती कडा लागणार असल्याचं आपल्याला म्हणता येईल. म्हणून हे विधान ब आहे हे चुकीचं आहे, आणि खालीलपैकी योग्य नसलेली विधान आपल्याला ओळखायची असल्यामुळे वरीलपैकी दोन्ही विधानही अयोग्य म्हणजे अयोग्य म्हणजे योग्य नसलेले आहेत म्हणजे ते चुकीचे आहेत. म्हणून याचा अचूक पर्याय हे वरीलपैकी दोन्ही असं राहील. ठीक आहे, हा प्रश्न आपण का घेतला होता की कारण की नुकताच राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिक ऑफिसने एक त्यांचा जो CPI हा इंडेक्स आहे हा CPI इंडेक्स हा त्यांनी जाहीर केलेला होता, आणि त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास जो किरकोळ चलनवाढ आहे 7.35% एवढं येऊन पोचलेलं असल्याचं त्यांनी तिथे स्पष्ट केलेलं आहे. ठीक आहे, तर आता लक्षात घ्या की यांच्यामार्फत दोन अहवाल प्रसिद्ध होते, एक CPI आणि एक असते WPI. ह्या दोन्हीमधला एक बेसिक फरक लक्षात घ्या की CPI मध्ये वस्तू आणि सेवा, CPI मध्ये वस्तू आणि सेवा ह्या दोन्हींचा म्हणजे दोन्हींचा अभ्यास यामध्ये केला जातो, दोन्ही गोष्टी यामध्ये मोजल्या जातात. तर WPI मध्ये फक्त वस्तूंचाच म्हणजे मोजमाप यामध्ये होतं, कारण की आपण जसं आपण गुडच्या संदर्भात म्हणजे किंवा या वस्तूंच्या संदर्भात आपण म्हणतो की हे चिल्लर वस्तू आहे, म्हणजे हे म्हणजे किरकोळ विक्रेत्यांपासून घेतलं आपण, आपण असं म्हणतो की होलसेलपासून जे होलसेल रिटेलर असतात किंवा जे जे काही किरकोळ विक्रेते असतात यांच्या माध्यमातून आपण ते सर्व खरेदी करत असतो. परंतु सेवांचं असं नसतं, कारण की सेवा ह्या सेवाच असतात, त्याच्यामध्ये आपण ते बायफर्केशन आपण त्याच्यामध्ये करू शकत नाही. जसं आपण कधीच म्हणत नाही की हे होलसेल सर्व्हिस आहे किंवा हे चिल्लर सर्व्हिस आहे असं आपण म्हणत नाही. म्हणून WPI मध्ये म्हणजे सेवा ह्या मोजल्या जात नाहीत हे सुद्धा आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तर पुढे जाऊया की सरकारला GST च्या एकाच कर टप्प्याकडे जावे लागेल असं ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय केळकर यांनी म्हटलं आहे. आपल्याला माहित आहे की हे जे काही वित्त आयोगाचे अध्यक्ष सुद्धा हे राहिलेले आहेत, तर हे कितव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर सध्या जे GST आहे, GST मध्ये जे काही 5 दर म्हणजे 5 म्हणजे काय म्हणता येईल त्याला म्हणजे जे कराचे जे काही 5 स्तर त्यांच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे जे काही अर्थव्यवस्था त्या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतागुंतीची प्रक्रिया ही निर्माण झालेली असल्यामुळे सरकारला म्हणजे केंद्र सरकारला ह्या 5 वरून एका म्हणजे एकाचं कर टप्प्याकडे जावे लागेल असा विश्वास डॉक्टर विजय केळकर यांनी त्यांच्या एका भाषणामध्ये मांडलेला आहे. तर आता आपण पुढे जाऊया. आता लक्षात घ्या की हे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची न्यूज आहे. ठीक आहे, तर आता जे आपण हरितगृह वायू हे डिस्कस करणार आहोत, ज्याच्यामध्ये हरितगृह वायूमध्ये 6 वायू हे असतात, ज्याच्यामध्ये मागील म्हणजे या अगोदरच्या लेक्चरमध्ये त्यांनी कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन ह्या दोनवर डिस्कस त्यांनी केलेलं होतं. तर या लेक्चरमध्ये त्यांनी म्हणजे ह्या आर्टिकलमध्ये त्यांनी बाष्प, नायट्रस ऑक्साईड, ओझोन आणि CFC त्याच्याच कार्बन फोरो क्लायबन असं सुद्धा म्हणतात ते, यांची माहिती याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आपण मागेसुद्धा डिस्कस केले होते तर याच्यामधील काही अतिमहत्त्वाचे मुद्दे आपण थोडा त्याचा एक रिव्हिजन घेऊया की जे आपण म्हणतो की पाण्याला अमृत समजून जपून वापरा असा संदेश दिला जातो तेच पाणी आता प्रत्यक्षात ढिसाळपणे वापरले की उष्णतेमुळे या पाण्याचे बाष्प होते आणि हे बाष्प पुन्हा उष्णता ग्रहण करून ठेवते आणि म्हणूनच उपलब्ध पाणी जपून वापरायच हवे. म्हणजेच एकंदरीत काय की जे काही आपण पाणी हे ढिसाळपणे वापरल्यामुळे या पाण्याचा जेव्हा बाष्प होते ह्या बाष्प झालेल्या पाण्यामुळे काय होते की जे काही शॉर्ट वेव्ज आहेत त्या आत तर शिजतात परंतु त्या जे लॉंग वेव्ज असतात त्या तिथे रोखून ठेवतात आणि ते मोठ्या प्रमाणात उष्णता शोषून घेतल्यामुळे जे काही आपण जे काही तापमान हे वाढीत ते चालना देत असतात. त्याचप्रकारे जे काही उर्वरित घटक म्हणजे काही उर्वरित वायू आहे ज्याच्यामध्ये नायट्रस ऑक्साईड, ओझोन आणि CFC या सुद्धा सेम कार्य करतात जे की तापमान वाढवण्यासाठी हे फार म्हणजे फार म्हटल्यापेक्षा की हे खूप म्हणजे फार ते तापमान वाढवण्यात मदत करतात. त्याच्यामुळे जे काही वायू प्रदूषणाची तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला जाणवत असतात. ठीक आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे की जो काही ओझोन आहे ह्या ओझोनमध्ये जो ओझोन आहे ओझोनमध्ये 3 ऑक्सिजनच्या मात्रेपासून हे ओझोन हा तयार होत असतो. म्हणून आता हा का तयार होतो, कारण की जेव्हा जे काही जमिनीची लेवल आहे हे जे भूस्तर आहे ह्या भूस्तरावरील हे जे काही सुरुवातीची जे एकदम जमिनीलगत जे काही लेअर असते त्यामध्ये हा म्हणजे O3 म्हणजेच ओझोन हा वायू आढळतो आणि तो की मनुष्यासाठी खूप हानिकारकसुद्धा असतो.
ठीक आहे, यांसारखी माहिती इथे आपण घेतलेली होती, ते आपण आता पुढे जाऊया. तर पुढे म्हटलं आहे की वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट, जे वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट अँड क्लिक्स टू बी हेल्ड ॲट अबुधाबी. आता याच्यामध्ये जवळपास 170 देशांमधून 33,500 व्यक्ती सहभागी झालेले होते. आणि या समिटची जी काही थीम होती याच्यामध्ये रिथिंकिंग ग्लोबल कंजप्शन प्रोडक्शन अँड इन्व्हेस्टमेंट, म्हणजे रिथिंकिंग म्हणजे पुनर्विचार करायचा आपल्याला जागतिक उपभोगाचा, उत्पादनाचा आणि गुंतवणुकीचा, हा आपल्याला पुनर्विचार करायचा या अंतर्गत ही थीम होती. आता हे जे क्लिक्स आहे या क्लिक्सचा फुलफॉर्म लक्षात घ्या की जे क्लायमेट इनोव्हेशन्स एक्सचेंज, क्लायमेट इनोव्हेशन्स एक्सचेंज असा हा क्लिक्सचा फुलफॉर्म आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे की या समितीचे जे काही महत्त्वाचे जे काही मेन 5 पिल्लर आहेत ज्याच्यामध्ये ह्यांनी म्हणजे सविस्तर हे चर्चा केलेली आहेत, त्याच्यामध्ये एनर्जी, वॉटर, सोलार, वेस्ट आणि स्मार्ट सिटीज या 5ही गोष्टींचा यावर इथे सखोल चर्चा त्यांनी केलेली आहे. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया की आता ऑस्ट्रेलियन कोलाज बिकम इंडेंजर्ड इन बश फायर. ठीक आहे, आता जे की ऑस्ट्रेलियन जो कोलाज आहे हा तुमच्या स्क्रीनवर जो कोलाज दिसतोय हा ऑस्ट्रेलियन कोलाज आहे हा आता इंडेंजर्ड कॅटेगरीजमध्ये त्याला टाकण्यात आलेला आहे. कारण की फायरमॅनला ही आग म्हणजे जे काही ऑस्ट्रेलियामध्ये जी काही आग लागलेली होती जो काही बश फायर होता त्याच्यामध्ये फायरमॅनला ही आग बुजवण्यासाठी जवळपास 3 महिने ही लागलेले आहेत. त्यामध्ये त्या जंगलातील जवळपास 1.23 मिलियन प्राणी ही जळून राख झाली होती आणि सोबतच 10 मिलियन हेक्टर जमीनसुद्धा याच्यामध्ये नष्ट झालेली असल्याचं इथे म्हटलेलं आहे. आता ज्या दिवशी आपण ही न्यूज घेतली त्या दिवशी असं म्हटलं होतं की 10 मिलियन हेक्टर्स हे म्हणजे जळलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे जवळपास हे जे काही क्षेत्र आहे हे जवळपास बिहारच्या म्हणजे बिहार जे राज्य आहे बिहारचं जेवढं क्षेत्रफळ आहे जवळपास याच्या दुप्पट हे क्षेत्रफळ जळून खाक झालं असं आपल्याला म्हणता येईल. आणि पुढे म्हटलं की हा जो कोलाज प्राणी आहे हा आधी व्हल्नरेबल कॅटेगरीमध्ये होता आणि तो आता सध्या इंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये तो टाकण्यात आला आहे. जे काही आयुसीएन जे रेड लिस्ट पब्लिश करते त्यामध्ये. तर हा एक हर्बिवोरस ॲनिमल आहे. ठीक आहे, आता हा ऑस्ट्रेलिया रेकॉर्डेड 2019 ॲज इट्स हॉटेस्ट इयर ऑन रेकॉर्ड, म्हणजे 2019 हे सर्वात उष्ण हे वर्ष होतं आणि सर्वात कोरडंसुद्धा हे वर्ष होतं असं हे ऑस्ट्रेलियाची जे काही सहकारी अहवालात त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे. आता पुढे म्हटलं आहे की या प्रकारची आग लागली होती ह्या आगींमध्ये हे यांसारखे प्राणी जवळपास 1.25 मिलियन प्राणी हे याच्यामध्ये जळून खाक झालेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे की हे तिथं आग लागण्याचं जे काही कारण आहे हे जे काही आधी ते ऑस्ट्रेलियामध्ये हे काही आग लागते हे असं म्हटलं जातं की हे आग लागणं तिथील वातावरणासाठी हे चांगलंसुद्धा आहे असंसुद्धा काहींनी स्टेटमेंट हे पास केलेली आहेत. तर आता आपण पुढे जाऊया की तो 15 जानेवारीचा सर्वात मोठा पूर्ण प्रश्न होता तो आपल्या स्क्रीनवर असा होता की RBIचे जे डेप्युटी गव्हर्नर आहे जे डॉक्टर विरल आचार्य यांची मुदतपूर्व राजीनामा दिला होता त्यामुळे यांच्यामुळे जे रिक्त झालेल्या पदावर खालीलपैकी कोणाची निवड ही करण्यात आलेली होती असं हे आर्टिकल होतं. आपल्याला माहिती आहे की या प्रश्नाचं अचूक उत्तर हे मायकल पात्रा हे आहेत. आता हे मायकल पात्रांसंबंधित आपण जी न्यूज कव्हर केली होती ज्याच्यामध्ये आता असं समजलं जाते की हे जे काही चलनवाढ होते ह्या चलनवाढीचे म्हणजे चलनवाढीला आळा घालणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजेच मायकल पात्रा हे आहेत असं यांच्याकडे बघितलं जाते. ठीक आहे, ह्या मायकल पात्रांबद्दल आपण मागेसुद्धा डिटेलमध्ये माहिती बघितलेली होती. ठीक आहे, तर यांच्याबद्दल जर आपण थोडक्यात जर माहिती बघितली तर आपल्याला असं म्हणता येईल की जे काही शक्तिकांत दास आहेत ते RBIचे गव्हर्नर आहेत आणि विशेष म्हणजे जे NS विश्वनाथन, PB कानुनगो आणि MK जैन आहे असे 3 इतर हे डेप्युटी गव्हर्नर आहेत हे सुद्धा आपण आपल्याला माहीत आहे. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया की सत्ता पालटानंतर इतिहासाच्या पुस्तकात नवे बदल. आता जे काही 9वीचं पुस्तक आहे 9वीच्या पुस्तकामध्ये आणीबाणी बोपोस घोटाळ्यांची माहिती त्याचे त्यांनी दिलेली आहेत. तर असं म्हटलं जाते की जेव्हा जेव्हा सत्तापलट होते तेव्हा सत्तापलटानंतर जे काही पुस्तक छापणारं जे मंडळ असतं हे सुद्धा बदललं जातं आणि त्यांच्या माध्यमातून जे काही नवे मंडळ होतं आणि नव्या मंडळांच्या माध्यमातून नवीन जो काही अभ्यासक्रम आहे हा ठरवला जातो त्याच्या अनुषंगाने. आता हाच काय म्हणजे हीच स्थिती कायम राहते की काय की पुन्हा ते बदलणार ह्याचं प्रश्नचिन्ह याच्यामध्ये केलेलं आहे. तर आपण आता पुढे जाऊया की केरळ सर्वोच्च न्यायालयामध्ये केरळ सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे जो आपण CAA जे आहे ह्या CAA विरुद्ध केंद्र सरकार जे केरळ राज्य सरकार आहे हे केंद्र सरकार म्हणजे त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारविरुद्ध ह्या दावा पुकारलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की CAA हा देशविरोधी कायदा आहे आणि हा
भारतीय राज्यघटनेच्या जे काही फंडामेंटल राईट्स आहे, फंडामेंटल राईट्सचं हे व्हायोलेशन करतं असे सुद्धा त्यांनी काही निष्कर्ष त्यांनी तिथे देऊन सर्वोच्च न्यायालयात त्यांनी ही दाव घेतला, जर आपण इथे म्हटलं आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की केरळ गव्हर्नमेंटने याआधीसुद्धा जे काही अँटी सी ए रेझोल्युशनसुद्धा त्यांनी पास करायचं हे पहिलं राज्यसुद्धा ठरलेलं, आणि याच्या पाठोपाठच पंजाब राज्यानेसुद्धा जे अँटी सी ए रेझोल्युशन हे पास केल्याचं आपल्याला आढळते. आता पुढे म्हटलं आहे की जे जैवविविधता आहे, जैवविविधता म्हणजेच बायोडायव्हर्सिटी. आता ह्या बायोडायव्हर्सिटी पर्यावरणाशी संबंधित आहे. आता थोडक्यात समजून घ्या की बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, की बायोडायव्हर्सिटी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, म्हणजेच एकंदरीत याचे जे क्षेत्र असते हे तीन प्रकारांमध्ये आढळते, ज्याच्यामध्ये जनुकीय विविधता, प्रजातीय विविधता आणि परिस्थितीय विविधता, त्यालाच आपण बायोडायव्हर्सिटी असं सुद्धा म्हणतो. ते आता सर्वाधिक जे बायोडायव्हर्सिटी असते हे कुठे असते, की जिथे इकोटोन, हा लक्षात घ्या की इकोटोन, आता लक्षात घ्या की इकोटोन म्हणजे काय, की इकोटोन म्हणजे हे जे काही दोन डायव्हर्सिटी असतात, ठीक आहे, समजा ही म्हणजे हे जमिनी लगत आहे आणि हे जंगल आहे, आणि याच्या याच्यामध्यात हे अशी नदी जात आहे, ठीक आहे. आता हा जो म्हणजे दोन्ही क्षेत्रामधून ह्या दोन बायोडायव्हर्सिटी मिळून जो एक झोन तयार होतो त्याला आपण इकोटोन असं म्हणतो, ठीक आहे. हा संक्रमणित भाग असतो, याच्यामध्ये म्हणजे ह्या जमिनीलगतचे जे काही ॲनिमल्स असतात, जे काही प्राणी असतात, जे काही पक्षी असतात, जे काही जीवजंतू असतात हे ह्या झोनमध्ये येतात, आणि इकडलेसुद्धा काही पक्षी प्राणी ह्या झोनमध्ये येतात, म्हणून याच्यामध्ये सर्वात जास्त प्राण्यांची संख्या ही वाढत असते, त्याच्यामुळे येथे सर्वात जास्त बायोडायव्हर्सिटी असते असं सुद्धा आपल्याला मानता येते. आणि इकोटोन म्हणजे काय, तर दोन जे काही प्रदेश आहेत, दोन प्रदेशांचा संक्रमणित भाग म्हणजेच इकोटोन आहे असं सुद्धा आपल्याला म्हणता येते. तर आता आपण पुढे जाऊया की काश्मीरमध्ये हिमस्खलनात 9 जवानांचा आणि 9 जण ह्याच्यामध्ये ठार झालेले आहे, ठीक आहे. आता हिमस्खलन म्हणजे काय असते हे लक्षात घ्या, की हिमस्खलनाचे काही कारणं असतात ते आपण मागेसुद्धा डिस्कस केले होते, त्याचा एक आढावा आपण घेऊया की हिमस्खलन का होते. की कारण की एकतर त्याचा उतार, म्हणजे जिथं ही काही टेकडी आहे, टेकडीचा जो काही स्लोप आहे, हा स्लोप जर जास्त असेल तर तिथे म्हणजे हिमस्खलन हे मोठ्या प्रमाणात होण्याची जास्त तिथे संभावना असते, ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे की जिथे मोठ्या प्रमाणात जर तिथे जो बर्फबारी आहे, जी काही स्नोफॉल आहे तो मोठ्या प्रमाणात झाला तरीसुद्धा हिमस्खलन होते, ठीक आहे. यांसारखे कारणं याच्यामागे दिले जातात. तर आता आपण पुढे जाऊया की आता 16 जानेवारीचा सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न होता की नुकताच ICCने जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे, तर याचा अचूक पर्याय होता पर्याय क्रमांक 2 रोहित शर्मा, ठीक आहे. तर आता हे काही ICCने 2019 पुरस्कारांचे मानकरी त्यांनी ठरवलेले आहेत, ती त्याच्यामध्ये वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंसाठी त्यांनी सर गारफील्ड सोबर्स करंडक हे बेन स्टोक्स यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून पॅट कमिन्स यांना, जे ऑस्ट्रेलियाचे बॉलर आहे, त्यांना दिलेला आहे. त्यानंतर सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू हा रोहित शर्मा यांना देण्यात आलेला आहे. आणि T20 सर्वोत्तम कामगिरीसाठी दीपक चहर यांना देण्यात आलेला आहे. आपल्याला माहीत असेल की जे नागपूरमध्ये बांगलादेश विरुद्ध दीपक चहर यांनी जवळपास मला वाटते की 6 म्हणजे त्यांनी हॅट्रिकसुद्धा तिथे घेतलेली होती, म्हणून त्यांना जवळपास त्यांनी 7 रन देऊन 6 विकेट ह्या तिथे त्यांनी पटकावलेल्या होत्या. त्यानंतर सर्वोत्तम उदयोन्मुख क्रिकेटपटू म्हणून मार्शन बलुशेन यांना घोषित केलेला आहे. त्यानंतर संलग्न देशातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून कायले कोएटर्स यांनासुद्धा त्यांनी अवॉर्ड हा दिलेला आहे. त्यानंतर खेळ संभावनासाठी पुरस्कार हा रोहित कोहली यांना देण्यात आलेला आहे. तर जे काही पंच असतात, जे काही त्याला काय म्हणतो आपण अंपायर असतात, त्यासाठीसुद्धा रिचर्ड इलिंगवर्थ यांना हा अवॉर्ड दिलेला आहे. हे अवॉर्ड आपण मागेसुद्धा डिस्कस केलेलं होतं, ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊया की आता राज्य सरकारची स्वतंत्र पीक विमा कंपनी असणार का असा इथे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कारण की राज्य सरकारने ज्या कंपन्यांना म्हणजे ज्या काही फायनान्स इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना म्हणजे विम्यासाठी त्यांनी आमंत्रित केले होते, परंतु याच्यामधून अशा बऱ्याच कंपन्यांनी तिथून माघार घेतली असल्यामुळे आता स्वतंत्र पीक विमा कंपनी ही स्वतः महाराष्ट्र गव्हर्नमेंटला स्थापन करायची की नाही असेसुद्धा प्रश्नचिन्ह इथे निर्माण करण्यात आलेली असल्याचं आता इथे म्हटलेलं आहे. त्यात आपण पुढे जाऊया की हिटलरच्या माइनकाफच्या विक्रीत ही वाढ झाली आली आहे आणि महात्मा गांधींच्या सत्तेच्या प्रयोगाच्या खपात मात्र घट झाल्याचं असल्याचं इथे म्हटलेलं आहे. परंतु जे हे आर्टिकल आलेलं आहे, जे हिटलरचं जे माहीन काप आहे, तुम्ही लक्षात घ्या की जे माहीन काप आहे याचा अर्थ होतो की माझा लढा. माझा लढा या अंतर्गत
हिटलरची पूर्ण त्यांचा जीवनचरित्र त्याच्यामध्ये रेखाटलेलं आहे. तर आता याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की यावर जे काही दुसऱ्या दिवशी जे काही आर्टिकल्स आले होते त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की जर हिटलर वारंवार जर आपण जर न्यूजमध्ये जर बघत असं की आता हिटलरशाही सध्या सुरू आहे, आता हिटलरशाहीसारखं जर जी काही राजकारण सध्या सुरू आहे असलं तर अशा विविध टीका ह्या जर समाज माध्यमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असेल तर साहजिकच लोकांमध्ये एक तर त्याच्यासाठी एक कुतूहल निर्माण होईल की नेमकं हिटलर काय होतं यांसारखं कुतूहल निर्माण होईल, किंवा आता हिटलरसारखंच आपल्याला राजकारण हे करायचं आहे त्यामध्ये त्याच्याकडे आकर्षित होऊन जे काही वाचक वर्ग हा वाढताना आपल्याला दिसतोय असं मागचं हे दोन विरोधाभासी स्टेटमेंट इथे देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर आता आपण पुढे जाऊया की आता जीवदीप्ती म्हणजेच नैसर्गिक प्रकाश निर्मिती. आता लक्षात घ्या की जीवदीप्ती म्हणजे काय असते की जे नैसर्गिकरित्या स्वतःहून जे अंधारामध्ये प्रज्वलित होते आणि जे प्रज्वलित होण्याचा जो गुणधर्म असतो त्याला जीवदीप्ती असं म्हणतात. आता याच्यामध्ये आपण मागे सुद्धा बरेच असे जे जीवजंतू आहे जे स्वतःहूनच स्वतःमध्ये प्रकाश हा निर्माण करत असतात त्याचा आपण जीवदीप्ती म्हणतो, आणि त्या जीवदीप्तीसाठी आपण त्याला इंग्लिशमध्ये बायोल्युमिनेसेन्स असं सुद्धा म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण हे जे काजवे आहेत, ठीक आहे, म्हणजे काजवे झालं, आता हे जे काही विविध ॲनिमल्स आहेत ज्याच्यामध्ये माखूड, ठीक आहे, त्यानंतर बडीश मीन आहे किंवा नोकी टकुला आहे, हा टोमोप्लेरिस्ट आहेत, आणि हा काजवा आहे, आणि हा जेलीफिश आहे. लक्षात घ्या की जेलीफिश हा सुद्धा एक काजव्यासारखा चमकणारा हा एक सजीव आहे. ठीक आहे, तर आता आपण पुढे जाऊया की महत्त्वाचं म्हणजे की जे काही संक्रांतीनिमित्त तमिळनाडूमध्ये पोंगल निमित्त आपल्या महाराष्ट्रामध्ये संक्रांत सेलिब्रेट केला जातो आणि तमिळनाडूमध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो आणि पोंगल सणानिमित्त जल्लीकट्टू हा खेळ तिथे खेळला जाते. आता मागील वर्षी हा जल्लीकट्टू हा न्यूजमध्ये फार मोठ्या प्रमाणात होता कारण की जल्लीकट्टूवर सर्वोच्च न्यायालयाने बंदीसुद्धा घातलेली होती, परंतु या बंदीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात तिथे जन आंदोलनं झाली होती आणि पुन्हा नव्याने हा खेळ तिथे खेळण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिलेली होती. ठीक आहे, त्या अनुषंगाने ह्यावर्षी खेळला गेला तो म्हणजे पहिला सण असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, तर आता आपण पुढे जाऊया की ॲमेझॉनकडून $1 अब्ज डॉलरची गुंतवणूक आता भारतामध्ये होणार असल्याचं जे काही ॲमेझॉनचे जे काही अध्यक्ष आहेत जे काही प्रमुख आहेत जेफ बेझोस यांनी ही केलेली आहे की 2025 पर्यंत 1 कोटी व्यावसायिक त्रंतस्नी मंचावर त्यांनी हे असं स्पष्ट केलेलं आहे. आता याच्या माध्यमातून त्यांनी जे 10 अब्ज डॉलरची ही निर्यात करायचं त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे असं सुद्धा यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच 1 अब्जची निवड म्हणजे गुंतवणूक भारतामध्ये होईल 5 वर्षामध्ये आणि त्याच्या माध्यमातून 5 वर्षातच 10 अब्ज डॉलरची निर्यातसुद्धा यांच्या माध्यमातून ही केल्या जाणार असतात यांनी इथे स्पष्ट केलेलं आहे. आणि एवढी मोठी गुंतवणूक भारतामध्ये येणं म्हणजे ही भारतीयांसाठी फार म्हणजे चांगली गोष्ट आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार हा नक्कीच लागेल. ठीक आहे, 17 जानेवारी रोजी सर्व महत्त्वाचा प्रश्न जो प्रश्न होता तो असा होता की हेनले पासपोर्ट इंडेक्स अनुसार खालीलपैकी कोणत्या देशाच्या पासपोर्टला सर्वोच्च स्थान मिळालेलं आहे, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर हे जपान असं होतं. कारण की हेनले पासपोर्ट रिपोर्ट इंडेक्सनुसार जे काही हे रिपोर्ट पब्लिश करतात या रिपोर्ट पब्लिशसाठी जो काही म्हणजे डाटा यांना लागत असतो या डाटांचं कलेक्शन हे इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून हे गोळा करतात आणि त्याच्या माध्यमातून तो अहवाल हे जाहीर करत असतात. आणि यामध्ये अहवालानुसार जपानचा जे पासपोर्ट आहे सर्वाधिक म्हणजे वर्ल्ड स्ट्रॉंगेस्ट पासवर्ड असंसुद्धा यांनी म्हटलेलं आहे. आता हे जवळपास जपान हे मागील 3 वर्षापासून पहिल्या क्रमांकावर आहे असंसुद्धा आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. आणि जपाननंतर सिंगापूर, जर्मनी, साऊथ कोरिया या देशांचा क्रमांक तिथे लागतो. आणि भारताचा जर विचार केला तर भारताच्या याच्यामध्ये 84वा क्रमांक लागतो, हा जवळपास खूप दूरचा क्रमांक आहे असंसुद्धा आपल्याला म्हणता येईल. आता आपण पुढे जाऊया की पुढे म्हटलं आहे की जे डॉक्टर अजयन विनू आहेत हे जे डॉक्टर अजयन विनू आहेत यांनी काय न्यूजमध्ये का आलं आहे की कारण की त्यांनी प्रदूषणांवर मात करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा शोध त्यांनी 14 देशांनी सुरू केलेला आहे. यापैकी म्हणजे जी काही नॅनो टेक्नॉलॉजीज आहेत त्या नॅनो टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत त्यांचं नाव हे मोठ्या उंचावर म्हणजे जवळपास म्हणजे जे काही टॉप 15 असतील त्या टॉप 15 डॉक्टर अजयन विनू यांचं नाव हे घेतलं जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे की भारत सरकारने यांना $20 लाख अनुदानसुद्धा ही दिलेलं आहे. आता त्यांनी जे काही कार्बन डायऑक्साईड आहे, जे काही वॉटर आहे किंवा जे काही सन एनर्जी आहे म्हणजे सोलार एनर्जी आहे यांच्या माध्यमातून त्यांनी जे काही इंधन निर्मितीचं जे काही कार्य आहे हे पूर्णत्वास आणण्याचं श्रेय हे डॉक्टर अजयन विनू यांना
दिल्या जाते. आता त्यांनी जे पुढे लक्ष ठेवलेलं आहे की जे हायड्रोजन आहे, हायड्रोजनच्या अनुषंगाने म्हणजे हायड्रोजनवर आधारित इंधन निर्मिती व्हावी, ज्याच्या माध्यमातून स्वस्त असेल आणि हे पर्यावरणपूरकसुद्धा असणार आहे, यासाठी त्यांची सध्या ही प्रयत्न चालू असतात इथे म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर आता आपण पुढे जाऊया की फर्स्ट डिजिटल इस्टॅब्लिश काय फर्स्ट डिजिटल एक्झिबिशन ऑन इंडियन हेरिटेज इनॉग्रेट ॲट इन दिल्ली. म्हणजे जे काही भारतातील जे काही पहिलं डिजिटल एक्झिबिशन आहे ही नवी दिल्ली येथे सुरू आहे, ज्याच्यामध्ये इंडियन हेरिटेजची माहिती त्याच्यामध्ये देण्यात येणार आहे आणि हे एक्झिबिशन जवळपास एक महिना चालणार आहेत. तर ह्या डिजिटल एक्झिबिशनमध्ये कशाचा वापर करण्यात आलेला, तर याच्यामध्ये 3D स्कॅन डाटा, होलोग्राफिक्स प्रोजेक्शन आणि AR 3D फॅब्रिकेशन टू शोकेस ग्लोरी हेरिटेज, ठीक आहे, यांचा वापर याच्यामध्ये केलेला आहे. तर आता आपण पुढे जाऊया. पुढे म्हटलं आहे की जे ग्लोबलायझिंग इंडियन थॉट्स आहेत, जे ग्लोबलायझिंग इंडियन थॉट्स अँड इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह हेल्ड ॲट कोझिकोडे, ठीक आहे, म्हणजे जे काही जागतिक भारतीय विचारांची ही परिषद आहे जी कोझिकोडे येथे भरण्यात आलेली आहे. आता या परिषदेला PM मोदीसुद्धा उपस्थित राहतील असंसुद्धा यांनी म्हटलेलं आहे. आता याचा मागचा उद्देश काय, की हा उद्देश लक्षात घ्या की जो रिव्हिलिंग इंडियन्स थॉट इन बिकमिंग वन ऑफ टॉप 3 इकॉनॉमिक्स ऑफ द वर्ल्ड, म्हणजेच भारताची 3 क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्यासाठीचा विचार पुढे ठेवून ही परिषद इथे संपन्न झालेली आहे. आता लक्षात घ्या की जर आपण जर GDP अनुषंगाने जर भारताचा जर आपण जर रँक बघितला, तर हा भारताचा रँक हा 2 स्थानांनी घसरलेला आहे, कारण की सुरुवातीला जो भारतीय अर्थव्यवस्था क्रमांक होता तो 5 होता आणि सध्या हा 7व्या क्रमांकावर हा भारतीय अर्थव्यवस्था येऊन पोहोचलेली आहे, म्हणजे जवळपास 2 अंकांनी घसरण झालेली आहे. ही आतापर्यंतची फार मोठी घसरण असल्याचंसुद्धा आपल्याला म्हणता येईल, ठीक आहे. त्यानंतर आता 18 जानेवारी रोजीचा सर्व महत्त्वाचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आलेला आहे की केरळ पाठोपाठ नागरिकत्व कायद्याविरुद्ध ठराव पारित करणारे खालीलपैकी दुसरे राज्य कोणते, तर ते पंजाब आहे. हे सुद्धा आपण आधीच डिस्कस केलेलं आहे, ठीक आहे. जे कारणं केरळ राज्य गव्हर्नमेंटने दिलेली होती, सेम जवळपास तशीच कारणं ही पंजाब गव्हर्नमेंटनेसुद्धा अशी दिलेली आहेत आणि त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये NTCA रिझोल्युशनसुद्धा त्यांनी पास केल्याचं इथे म्हटलेलं आहे. आणि सोबतच यांनी जे काही लोकसंख्या नोंदणीलाही त्यांनी आक्षेप घेतल्याचं इथे म्हटलेलं आहे. तर यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की जे CAA आहे त्या CAA मुस्लिम या कम्युनिटीचा त्याच्यामध्ये समावेश व्हावा, असं त्यांनी म्हणजे सुधारणा व्हावी असं त्यांनीसुद्धा तिथे म्हटलेलं आहे. तर आता आपण पुढे जाऊया की जे राज्याचे जे सायबर गुन्हे प्रकटीकरण केंद्र आहे ते नवी मुंबई येथे स्थापन होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. की आता ह्याच्या माध्यमातून काय होणार आहे की हे या प्रकारचं हे पहिलं जे सायबर गुन्हे प्रकटीकरण असल्याचं इथे म्हटलेलं आहे. आता याच्या माध्यमातून जे काही पोलीस वर्ग आहे, या पोलीस वर्गामध्ये जो काही म्हणजे सायबर एक्सपर्टीज आहे, त्या सायबर एक्सपर्टीज हे एका ठिकाणी ही म्हणजे संकलित व्हावे, यांचा एक विभाग तयार करण्यात यावा, असं ज्याच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांना म्हणजे आळा घालता येईल, ठीक आहे. तर त्यावर एक विशेष प्रकारे लक्ष ठेवता येईल, त्याच्या माध्यमातून हे सायबर गुन्हे प्रकटीकरण केंद्र हे सुरू होणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलेले होते. त्यानंतर जो चीनमधील नव्या विषाणूबाबत भारतात खबरदारी घेण्यात आल्याचं इथं म्हटलेलं आहे, कारण की आपल्याला माहिती आहे की चीनमध्ये जो कोरोना नावाचा जो विषाणू आहे यांनी जवळपास 41 जणांना तिथे बाधा झालेली आहे आणि जवळपास तिथेतील 1-2 व्यक्तीसुद्धा हे मरण पावण्यात आलेलं आहे. तर लक्षात घ्या की हा जो कोरोना वायू आहे हा मला जे RNA रेणूपासून त्याची उत्पत्तीही झालेली आहे, म्हणजेच हा विषाणू RNA रेणूपासून तयार झालेला असून इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शकाखाली जो पाहिला असता तो सूर्याभोवती जे वायुमंडळाची जी पोकळी असते किंवा जे प्रभावळ असते त्याच्यासारखा जो दिसतो म्हणून त्याला कोरोना असं म्हटलं जातं, ठीक आहे. हे लक्षात घ्या की जो कोरोना असतो तो RNA रेणूपासून हा तयार झालेला असतो, ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊया. आता पुढे लक्षात घ्या की जो GSAT-30 वैशिष्ट्य इथे दिलेली आहे, कारण की नुकताच भारत जे इस्रोने म्हणजे जे काही आपलं जे इंटरनेट आहे, इंटरनेटमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होण्यासाठी त्यांनी GSAT-30 म्हणजे त्यांचं लॉन्च केलेलं आहे, ज्याच्यामध्ये जवळपास ते 3,357 किलो वजनाचे असतील आणि त्याच्यामध्ये I3K यंत्रणेत सुधारण्याचे दूरसंचार सेवेत बदल होतील आणि 12C व 12KU ट्रान्सपोर्टचा म्हणजे जे ट्रान्सपोर्ट्स आहेत त्याचासुद्धा समावेश याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे. त्यानंतर INSECT-4 उपयोगाची जागाही घेणार असल्याचंसुद्धा इथे त्यांनी म्हटलेलं आहे. आता हे यांचा कार्यकाळ जवळपास 15 आहे, ज्याच्यामध्ये DTS, टेलिव्हिजन, अपलिंक व VSAT सेवांसाठी उपयुक्त हे असल्याचं इथे म्हटलेलं आहे.
आता ATM, स्टॉक एक्सचेंज इत्यादी गव्हर्नन्ससाठी सुद्धा कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा होणार असल्याचं या जीसॅटचं महत्त्व येते त्यांनी रेखाटलेलं आहे. तर आता आपण पुढे जाऊया की हेच आपण सुद्धा डिस्कस केलेलंच आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. आता पुढे म्हटलं आहे की माजी क्रिकेटपटू जे बापू नाडकर्णी यांचं निधन झालेलं आहे आणि बापू नाडकर्ण यांचं जे मूळ नाव आहे ते जे रमेशचंद्र असं आहे, ठीक आहे. तर म्हणजे यांचं जे काही बापूंचे जे विक्रमी 21 निर्धाव शतके हे त्यांनी कंटिन्यूमध्ये जे 1964 जे इंग्लंडविरुद्ध मद्रास कसोटी सामन्यामध्ये त्यांनी जवळपास लगातार 21 म्हणजे मीडियम ओव्हर हे टाकलेले होते, त्या अनुषंगाने त्यांचा 21 मीडियम ओव्हर टाकण्याचा तो त्यांच्या नावावर हा विक्रम आहे असं सुद्धा यांनी म्हटलेलं आहे. तर यांच्याबद्दल इथे काही माहिती दिली होती जी आपण आधीसुद्धा डिस्कस केली होती, ज्याच्यामध्ये त्यांनी 41 सामने खेळले, 1414 त्यांनी धावा काढल्या, शतक त्यांनी एकमेव त्यांनी शतक झळकावलेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी नॉट आउट 122 हे रन त्यांनी काढलेले आहेत, ठीक आहे. यांसारखी माहिती आपण हे डिस्कस केलेलीच होती. तर आशा आहे की आपल्या सर्व जवळपास न्यूज मला वाटतं की कम्प्लीट झालेल्याच आहे. तर आता आपण पुढे जाऊया की अशाच आणखी नवनवीन आता जे आपण आतापर्यंत ज्या काही नवीन ज्या मागील आठवड्याच्या ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आपण डिस्कस केलेल्या आहेत त्या सर्व जवळपास महत्त्वाच्या न्यूज होत्या आणि त्या महत्त्वाच्या न्यूज तुमची एक रिव्हिजन व्हावी त्याच अनुषंगाने आपण हे लेक्चर कंडक्ट केलेलं होतं. आता लक्षात घ्या की हे आपण याच्यामध्ये जवळ ज्या काही न्यूज महत्त्वाच्या अतिमहत्त्वाच्या न्यूज आपण कव्हर केलेल्या आहेत आणि सोबतच आपण जे की जे जवळपास रविवार ते शनिवारपर्यंत जे काही आपण न्यूज आपण डेली अपलोड करतो त्या डेली अपडेट्ससुद्धा तुम्ही बघत चला, कारण की त्याच्यामध्ये आपण फार डिटेलमध्ये आपण त्यावर विस्तृत चर्चा ही आपण त्याच्यामध्ये करत असतो. तर अशाच आणखी नवीन नवीन चालू घडामोडीचा सखोल पद्धतीने अभ्यास करण्यासाठी बघत राहा रोजच्या चालू घडामोडी बाय पवन ही सिरीज, ठीक आहे. आशा आहे की आजचा लेक्चर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्या काही समस्या असतील, काही अडचणी असतील, जे काही तुमचे ओपिनियन असतील तेसुद्धा तुम्ही आमच्याशी म्हणजे शेअर करू शकता, ज्याच्या माध्यमातून आम्ही त्यावर म्हणजे काम करायचा आम्ही प्रयत्नशील राहू, ठीक आहे. तर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईकसुद्धा केलं त्यासाठी तुमचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आणि आपला दिन शुभ जावो.